आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्त भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या शांतता समितीच्या बैठकीत महापालिकेचे पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे उपस्थित होते. आगामी सण उत्सवामध्ये कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये. सण उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडावे. जातीय सलोखा कायम राखावा असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कुणीही करू नये. आगामी येणारा सण उत्सव बकरी तसेच आषाढी एकादशी या निमित्तानं भद्रकाली पोलीस नेते सर्व मौलाना तसेच इतर सभासदांची बैठक घेण्यात आली. या अनुषंगानं बकरीच्या सणाच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याविषयी सर्वांची चर्चा करण्यात आली. त्याच्यासाठी महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी तसेच सॅनिटेशन ऑफिसर व इतर अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी, इलेक्ट्रिसिटी सर्व अधिकारी हजर होते. बकरी सणाच्या अनुषंगाने ज्या काही समस्या उद्भवू शकतात त्याचा आताच आढावा घेऊन त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व मंडळींना सण साजरा करताना इतर कुठल्याही समस्या भावना न दुखावता शांततेत आणि उत्साहात सण साजरा करण्याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. आणि या जे आसपासचं वातावरण बघता भद्रकालीचं वातावरण असंच शांत राहावं या अनुषंगाने सर्वांशी चर्चा करून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच ईदनिमित्त सर्वत्र मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, वीज पुरवठा सुरळीत राहील याची महावितरणने खबरदारी घ्यावी, कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय करावी अशा सूचना प्रशासनासमोर उपस्थितांनी मांडल्या. या बैठकीत शेखन खतीब, हाजी जाकीर अन्सारी काँग्रेसचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष अनिक बशीर, करण सिंग बावरी, युनूस अनिफ शेख, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे असीम मुलानी, ॲडव्होकेट अमजद राजा मकरानी, युनूस तांबोळी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.